5 रुपयाच्या पेरूचं आमिष दाखवून 9 वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या शाहूपुरीतील नराधमाला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली. ओंकार उर्फ बंड्या उर्फ भूकंप आनंद दाभाडे वैतेवीस राहणार शाहूपुरी कोल्हापूर असं या नराधमाचं नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग 1 श्रीमती एस आर पाटील यांनी खटल्याचा निकाल दिला. या नराधमाला ठोठावलेल्या दंडापैकी 40,000 रुपयाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयानं दिले. 15 सप्टेंबर 2018 भरदिवसा घडलेल्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. शाहूपुरी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकून मुसक्या वळल्या होत्या. खटल्याची पार्श्वभूमी अशी की पीडित मुलीची आजी आणि अन्य नातेवाईक सकाळी कामाला गेल्यानं चिमुरडी घरी एकटीच होती. शिवाय गणेशोत्सवानिमित्त शाळेला सुट्टी होती, त्यामुळे मुलगी घरात खेळत बसली होती. या दिवशी सकाळी 9:30 आरोपी ओंकार दाभाडे वेद मुलीच्या घरी आला. त्यानं तुला पेरू विकत घेण्यासाठी 5 रुपये देतो असं सांगून घराचा दरवाजा आतून बंद केला. चटई अंथरून चिमुरडीला विवस्त्र करून जबरदस्तीनं तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर काही वेळातच पीडित मुलीची आजी घराकडे आली असता माथेफिरू तरुण विवस्त्र आढळून आला. शिवाय मुलगीही त्याच अवस्थेत होती. हा प्रकार पाहून आजीला धक्का बसला. तिनं आरडाओरडा केला, मात्र आजीला ढकलून देऊन त्यानं घरातून पलायन केलं. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.